नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मध्ये काही अडचणी येतात तर त्याचे काही प्रश्न उत्तर इथं आमचे जे दर्शक आहेत त्यांनी विचारले, तर आपण ते पाहूया. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये येणाऱ्या अडचणी, तर आय के क्रिएशन्स कॉमेंट्स करताय, सर विजय एनटी साठी 1961 आधीचा पुरावा म्हणजे नेमके काय काय पाहिजे या पुराव्यासाठी. तर हे बघा, आपण ज्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी साठी अर्ज करतो तर अर्ज करताना आपल्याला महाराष्ट्राचे जे फायदे आहेत, आपण शिक्षणानिमित्त किंवा इलेक्शन किंवा त्याच्यानंतर सर्व्हिस साठी जर आपल्याला महाराष्ट्रातील फायदे घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपण जे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याला व्हॅलिड करावं लागतंय, त्याला योग्यता प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो. तर ते घेण्यासाठी आपल्याला मानक दिनांक आपण म्हणतो त्याला, तर ते मानक दिनांकापूर्वीचा आपला रहिवास आणि आपले जात सिद्ध करणारे पुरावे आपल्याला द्यावे लागतात. मानक दिनांकापूर्वी आपण महाराष्ट्रात राहत होतो त्याबाबतचे. आता त्याच्यामध्ये एससी जर असेल तर त्याच्यासाठी 10-8-50, एसटी असेल तर 6-9-1950, विजय आणि एनटी जर असाल तर मग 21-11-1961, आणि ओबीसी एसबीसी असेल तर 10-13-10-67. तर आता तुमचा जो आहे विजय एनटी साठी 1961 आधीचा पुरावा, आता या पुराव्यामध्ये तुमचा अधिवास म्हणजे कायमस्वरूपी तुमचे म्हणजे वडील आजोबा हे जे आहे तुम्ही तुमचे महाराष्ट्रामध्ये 1961 पूर्वीपासून राहत होते, त्याचबरोबर तुमची जी कास्ट आहे ती पण म्हणजे त्या अगोदर त्या मानक दिनांकापूर्वीची ती सिद्ध होणं गरजेचं आहे. जर तुमचे म्हणजे रहिवास असला आणि कास्ट जर सिद्ध होत नसेल तरी मग तिथं प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्हाला 1961 पूर्वी तुमचा रहिवास आणि कास्ट सिद्ध करणारे तुम्हाला पुरावे तिथं जोडावे लागतील. विक्रांत कॉमेंट्स करताय, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, मला फिजिओथेरपीला ऍडमिशन घ्यायची आहे, मग ऍडमिशन कॅन्सल होईल का की ओपन मधून ऍडमिशन घेता येईल, प्लीज रिप्लाय. हे बघा विक्रांत, तुम्हाला समजा व्हॅलिडिटी भेटली नाही तर तुम्हाला जे फिजिओथेरपी मध्ये जर ऍडमिशन समजा तुम्हाला घ्यायची असेल तर ते तुम्ही तिथं ओपन म्हणून ट्रीट व्हाल आणि तुम्हाला जे कास्टचे बेनिफिट आहेत ते तुम्हाला तिथं भेटणार नाही, आणि त्याचबरोबर फी पण तुम्हाला ओपनचे अनुरूपच म्हणजे तुम्हाला तिथं भरावी लागेल. आणि ते डिपेंड्स करतो का तुमचा जो कॉलेज आहे ते तुम्हाला तिथं जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ते प्रकरण मग ते जे आहे सीईटी सेलला रिकमेंड करतील, आणि त्याच्यानंतर जर तिथं ओपनची जागा जर आणि ओपनच्या मार्कनुसार तुमचं असेल तर मग ऍडमिशन होईल, नाही तर तुमचं ऍडमिशन तुम्हाला ओपन म्हणून दुसऱ्या लिस्टमधनं घ्यावं लागेल. खिलानंद जोशी कॉमेंट्स करतात, यू आर व्हेरी हेल्पफुल सर, गॉड ब्लेस यू. थँक्यू जोशी साहेब, माझा डिजिटल बनो आणि महा ऑनलाईन युट्यूब चॅनल हे दोघंही फॉलो करत चला आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला. अनिकेत कॉमेंट्स करतात, माझी डोमोसाईल सर्टिफिकेट हरवली आहे, मदत करा. हे बघा अनिकेत, डोमोसाईल सर्टिफिकेट जर हरवलेलं असेल तर त्याच्यासाठी म्हणजे आता हे तहसील डिपार्टमेंट मधनं आपल्याला डोमोसाईल सर्टिफिकेट मिळतो, मात्र आता इथं तहसील ऑफिस मध्ये हा जो प्रोसेस आहे हे वेगवेगळ्या म्हणजे एजन्सी मार्फत केली जाते. आता जसं सेतू केंद्र आहे, त्याच्यानंतर महाई सेवा केंद्र आहे, आणि स्वतः जर आपण म्हणजे आपल्या सरकारवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तिथनं पण आपण ते अप्लाय करू शकतो. अप्रुव्हल ते जे तहसील ऑफिस आहे ते देते, मात्र विविध जे एजन्सीज आहेत त्यांच्या पोर्टलवरनं तो डोमोसाईल सर्टिफिकेट निघतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे रेकॉर्ड म्हणजे जनरली सापडत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही शक्य असाल डोमोसाईलला काय फक्त तुम्हाला महाराष्ट्रात 15 वर्षापासून राहतात याबाबतचे पुरावे देऊन तुम्ही ते डोमोसाईल सर्टिफिकेट नवीन काढू शकता. हरी कॉमेंट्स करतायत, सर मी कास्ट व्हॅलिडिटी August 23-22 अप्लाय केले बट आतापर्यंत आली नाही, व्हॅलिडिटी काय करू. हे बघा, तुमचं जो आहे ऑगस्ट मध्ये तुम्ही हे सबमिट प्रकरण केलंय तर व्हॅलिडिटी समितीचा जो गाईडलाईन आहे त्याच्या अनुसार 3 महिने हे म्हणजे ग्राह्य धरले जातात, परंतु जनरली जे कास्ट स्क्रुटनी कमिटी आहे सीबीसी कमिटी ती आहे ती एज्युकेशनचे जे प्रकरण आहे ती म्हणजे पहिले प्राधान्याने म्हणजे घेतात आणि 2 महिन्यामध्ये त्याला व्हॅलिडिटी देण्याचा प्रयत्न करतात. आणि आता तुमचा ऑगस्ट मध्ये झालेला आहे, एकदा तुम्ही तुम्हाला तुमचा जो मेल आहे तो चेक करा, त्याच्यावरती काही त्रुटी वगैरे आली आहे का, किंवा तुमचा जो स्टेटस आहे जो तुम्ही लॉग इन आय डी ने तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केला त्याच्यामध्ये पण तुम्हाला तिथं स्टेटस माहीत पडेल. आणि जर तुम्हाला तसं स्टेटस म्हणजे पेंडिंगच दाखवत असेल तर एकदा तुम्ही समितीमध्ये जाऊन या, कारण का वेबसाईट वरती जे आहे सध्या प्रॉब्लेम चालू आहे, नेमकं स्टेटस जे आहे ते आपल्याला पाहायला भेटत नाही. एकदा समितीमध्ये जाऊन या तर तुम्हाला तिथं तुमचा जो स्टेटस आहे तो
तुम्हाला तिथं कळल आणि त्याच्या अनुरूप तुम्ही तिथनं आपली व्हॅलिडिटी, बहुतेक तर तुमची व्हॅलिडिटी झाली असेल कारण वेबसाईट मध्ये प्रॉब्लेम चालू आहे. प्रभाकर कॉमेंट्स करतात, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मी कालच काढली आहे सीईटी मार्फत आणि आर्ट स्टुडंट्स पण काढू शकतात. हो बरोबर आहे प्रभाकर, आर्टचे स्टुडंट्स म्हणजे त्यावेळेस काढू शकतात जर त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम, आता तुम्ही सीईटी दिली म्हणजे तुम्ही सीईटी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असते, तर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तुम्ही सीईटी दिली आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी भेटलेली आहे, म्हणजे आर्ट्स चे आहेत म्हणून नाही, तर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अप्लाय केलेला आणि त्याच्यासाठी त्यांनी तुमचा अर्ज स्वीकारला आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळाली. चैतन्य कॉमेंट्स करतात, नाईस इज इन्फॉर्मेशन, कीप ग्रोईंग. थँक्स चैतन्य. प्रथमेश कॉमेंट्स करतात, सर याच्या पहिले मी सांगितले होते की माझ्या पंजोबाचा आणि आजोबाचा यांच्या टीसीवर सुतार आहे, माझ्या आणि वडिलांच्या वर टीसीवरती लोहार आहे आणि आमच्याजवळ पुरावे नाही आणि सुतार ओबीसी मध्ये येते आणि लोहार एनटीबी मध्ये येते. आमच्याजवळ आजोबा कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावर लोहार लिहिलेले, तर मला याला पुरावा किंवा या जातीचा आहे हे प्रूफ देऊ शकतो का? हे बघा, तुमचा जो आहे तुमचे जे आता तुम्ही तुमचे वडील तुमचे आजोबा तुमचे पंजोबा या सिरीज मध्ये समजा तुमचे कास्ट तिथं मेन्शन केलेले आहे परंतु ते भिन्न भिन्न आहे, परंतु आता तुम्ही तिथं जर तुमची पहिले तुम्ही अगोदर तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत आणखी दुसरे जे रिलेटिव्ह आहेत ते तुम्ही बघा तुमचे कास्ट. ऍक्च्युली तुम्हाला पहिले निश्चित करावं लागेल तुमची कास्ट कोणती आहे, कारण सुतार आणि लोहार या दोघही जाती वेगवेगळ्या आहेत, तर पहिले तुम्हाला डिसाईड करावं लागेल का तुमची कास्ट कोणती आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजा आता तिथं तुम्ही अप्लाय केला असेल ऑब्जेक्शन निघाला असेल तर तुम्ही तुमचं जो कास्ट जी पण असेल आजोबा पंजोबा यांच्यानुसार जर असेल तर मग तुम्हाला ते विस्तृत आणखी तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत जसे तुमचे चुलत आजोबा चुलत पंजोबा यांची रिलेटेड म्हणजे तुम्ही तिथं वंशावळ ऍड करून आणखी जास्तीत जास्त पुरावे लावून तुम्ही तिथं सिद्ध करा. एकतर तुम्ही म्हणजे सुतार जाती समाजाचे आहेत किंवा लोहार समाजाचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जी तुमची वंशावळ आहे ती विस्तृत करावी लागेल आणि त्यावेळेस मग जर सीव्ही कमिटीला जर तुम्हाला म्हणजे त्यांचं समाधान त्यात झालं नाही तर होऊ शकते तुमचं मग ग्रह चौकशी होईल. मिस्टर भूषण पाटील कॉमेंट्स करतात, हॅलो सर मी भूषण पाटील, माझा ओबीसी सर्टिफिकेटवर फादर नेम 2004 पासून स्पेलिंग मिस्टेक झाली आहे पण मी अजूनपर्यंत ओपन मध्ये फील करत होतो, पण आता गरज आहे गजेट चालते का न्यू दाखला काढावा लागेल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट मला स्पेलिंग. हे बघा भूषण, जर तुम्ही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढला असेल आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल आणि जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर मी सजेस्ट करीन का तुम्हाला तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो तुम्ही परत एकदा म्हणजे बनवून घ्या, लागल्यास त्याच्यावरती तुमच्या पूर्वीच्या कास्ट सर्टिफिकेटचा पण संदर्भ टाका का स्पेलिंग मिस्टेकमुळे मी हे पुन्हा कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करतोय. आता कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्यावेळेस जे काय नवीन अप्लाय करणार असाल तर त्यावेळेस तुमचे जे एज्युकेशन डॉक्युमेंट आहे ते एकदा तपासा, कारण ते डॉक्युमेंट्स बदलत नाही, एज्युकेशनच्या डॉक्युमेंट्स नुसार तुम्ही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करा आणि एकदा कास्ट सर्टिफिकेट झाली तर पुढे भविष्यात ज्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर त्यावेळेस तुमचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत एकसारखे होतील. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट पण असेल कास्ट व्हॅलिडिटी पण असेल तर त्यावेळेस म्हणजे तुमचा जो गजेटचा जो आहे तो म्हणजे एक चालून जातो, परंतु काही काही ठिकाणी मग तुम्हाला तिथं जास्त जे आहे रिमार्क्स निघतात हे, तर ते सगळं करण्या टाळण्यापेक्षा जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ते चेंज करून घ्या नवीन अप्लाय करून टाका. डेली डॉस कॉमेंट्स करतात, एक मंथ नंतर झाली कास्ट व्हॅलिडिटी आली, थँक्यू सर फॉर युअर गायडन्स. डेली डॉस धन्यवाद तुमच्या कॉमेंट्स बद्दल, माझा डिजिटल बनो आणि महा ऑनलाईन युट्यूब चॅनलला फॉलो करत राहा. अमोल कांबळे कॉमेंट्स करतात, वडिलांचे 9 बौद्ध आहे माझे हिंदू महार आहे तर एससी कास्ट व्हॅलिडिटी निघेल का? हे बघा अमोल, वडिलांचा समजा 9 बौद्ध त्यांनी लावला असेल आणि तुमची जी कास्ट आहे ती महार तुम्ही सांगतायत तर एससीची कास्ट व्हॅलिडिटी निघेल, परंतु तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती म्हणजे महार तुमची जी सिरियल आहे ती म्हणजे आणि तुमच्या वडिलांचं समजा काही सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे 9 बौद्ध असला तरी त्याच्या पुढे सिरियल नंबर असतो. आता समजा महारची जी आहे 37 आहे तर तुमच्या वडिलांचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावर 37 असेल का ते पाहून घ्या, म्हणजे तुमचा सिरियल नंबर इथं महत्वाचा आहे, तो सिरियल नंबर असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्की मिळेल.
अमृता गाबाडने कमेंट्स करताय, सर मी कास्ट व्हॅलिडिटी काढली आहे 2007, पण सर्टिफिकेटवर कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर मेन्शन असतो त्याला एक नंबर कास्ट व्हॅलिडिटीवर चुकीचा टाईप झाला आहे, तर मला याचा पुढे काही प्रॉब्लेम होईल का? जॉबच्या वेळेस व्हेरिफिकेशनला काही प्रॉब्लेम येईल का? तर हे बघा, तसा काही प्रॉब्लेम म्हणजे एखादा म्हणजे हे तसा चूक म्हणजे ती चुकत असते काही ठिकाणी, म्हणजे ते एवढा पाहत नाही, परंतु एखादा ऑफिस असतो तो म्हणजे जर तिथं त्यांनी बारकाईने म्हणजे पाहिलं तर तिथं ते प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जनरली म्हणजे असे लहान सण बारीक ज्या किरकोळ असतात त्याच्यावरती अफिडेव्हिट देऊन पण म्हणजे ते होऊन जातंय, तर त्याला काय प्रॉब्लेम येत नाही. परंतु ते डिपेंड्स करतोय तुम्ही ज्या विभागाला तुम्ही ते सादर करणार आहे तिथला विभाग, म्हणजे तो जर जास्त डीपमध्ये पाहत असेल तर त्यावेळेस तो प्रॉब्लेम येऊ शकतो. अविनाश कॉमेंट्स करताय, सर माझा पण प्रॉब्लेम हाच आहे आणि माझी सर्व माहिती बरोबर आहे, पण मला खाली लिहिले येतोय एरर कास्ट सर्टिफिकेट मध्ये, वी आर अनेबल टू फेस दिस डॉक्युमेंट राईट नाऊ, प्लीज ट्राय लेटर. तर हे बघा अविनाश, हा जो प्रॉब्लेम जनरली तो ट्राईबची आपण ई ट्राईबची व्हॅलिडिटी करण्यासाठी ज्यावेळेस अप्लाय करतो त्यावेळेस जर आपण डॉक्युमेंटचा जर बारकोडचा नंबर टाकून फेच करण्याचा प्रयत्न करतो तर तिथं फेच होत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला तिथं त्या फेच करण्याच्या ठिकाणी फेच करू नका आणि तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर आणि डेटेड आणि कोणी इश्यू केलाय ते माहिती टाकून आणि ते सेव्ह आणि सबमिट करा. प्रणाली कॉमेंट्स करताय, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली आहे कारण इनसफिशियंट डॉक्युमेंट आणि इनकरेक्ट अप्लिकेशन फॉर्म एज असं दाखवत आहे. हे बघा प्रणाली, आपण कास्ट व्हॅलिडिटीमध्ये अप्लाय करताना आपला वडिलांचा आजोबांचा आणि गरज भासल्यास पंजोबांचा यांचा जो आहे आपल्याला म्हणजे शाळेसंबंधित आपल्याला पुरावे तिथं जोडायचे असतात, आणि कोणाची व्हॅलिडिटी असेल ब्लड रिलेटिव्हची तर ती आपण त्याच्या तिथं जोडू शकतो. आता तुम्ही जे तुमचे जे म्हणजे कागदपत्र आहेत, आता तुम्ही मानक दिनांकापूर्वी तुमचं जर ते क्रायटेरिया पूर्ण होत नसेल मानक दिनांकाचा, जसा ओबीसी असाल तर ओबीसीसाठी 1967 पूर्वीचा पुरावा पाहिजे असतो, तर तुम्ही तुमचे वडील आजोबा पंजोबा हे जोपर्यंत ते 1967 पर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते तुमचे रहिवास पुरावा आणि जाती संदर्भात पुरावा, रहिवास आणि जाती संदर्भात दोघंही कव्हर व्हायला पाहिजे मानक दिनांकपूर्वीचे पुरावे. आणि इन ऍडिशन तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही ती ब्लड रिलेटिव्हची ती व्हॅलिडिटी पण देऊ शकता. आता तुम्ही काय केलं असणार आहे, तुमची जी वंशावळ आहे ती म्हणजे शॉर्ट वंशावळ असणार आहे आणि त्याच्या अनुरूप तुम्ही तिथे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. आपण सर जनरली काय करतो, आपण जे जुने मानक दिनांकाचे पुरावे आहेत ते जास्त लोड करण्याचा प्रयत्न करत नाही आणि जे अननेसेसरी म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत जसं आधार कार्ड, त्याच्यानंतर आपलं वोटिंग कार्ड, हे असे जे आहेत ते तिथं जास्त म्हणजे कन्सिडर केले जात नाही. आपल्याला तिथं हवं आहे शैक्षणिक किंवा महसुली पुरावे. या जेवढे जास्तीत जास्त आपण जुने महसुली आणि शैक्षणिक पुरावे जर अपलोड केले आपले, त्याचबरोबर जर आपण लांबच्या नातलगांमार्फतने आपण जर आपली कास्ट सिद्ध करणार असाल तर मग त्या ब्लड रिलेटिव्हचे जे वंशावळ सविस्तर करा आणि त्यांचे पुरावे तिथं अपलोड करा, म्हणजे हा जो तुमचा जो इनसफिशियंट डॉक्युमेंटचा क्रायटेरिया आहे तो तुम्हाला तिथं येणार नाही आणि ते तुमचं तो कम्प्लाय करा. लागल्यास तुम्ही तुमची जी वंशावळ आहे ती आता ज्यावेळेस तुम्ही ते त्रुटीची म्हणजे त्याला कम्प्लाय कराल त्यावेळेस तुमची वंशावळ ही सविस्तर बनवा आणि त्याचबरोबर त्यांचे पुरावे, म्हणजे तुम्हाला दोन मुद्दे इथं म्हणजे क्लिअरिफाय करावे लागतील. समितीला सांगावं लागेल का आम्ही महाराष्ट्रात मानक दिनांकापूर्वीपासून राहत होतो आणि मानक दिनांकापूर्वीची आमची जी कास्ट आहे ती अशी आहे, याबाबतचे तुम्ही तिथं पुरावे जोडले अपलोड केले तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी नक्की होऊन जाईल. एज्युकेशन इन्साइट सांगतायत, सर खूप खूप धन्यवाद सर, आपल्या दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला. धन्यवाद एज्युकेशन इन्साइट, असाच आमचा डिजिटल बनो आणि महा ऑनलाईन युट्यूब चॅनल ते पाहत राहा, इतरांना शेअर करा. सिद्धेश्वर उनके कॉमेंट्स करतायत, नमस्कार सर आमचे पूर्वज मूळचे कर्नाटक, त्यांचे शिक्षण झालेले नाही, उदरनिर्वाह करता सोलापूर महाराष्ट्रात येऊन 70 वर्ष झाले. हे बघा आता तुमचा हा जो वाक्य आहे, आता मी तुम्हाला म्हणजे इथं सांगतोय, जर तुम्ही ही संज्ञा जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी समोर ज्यावेळेस ते हिअरिंग वगैरेला बोलवतील त्यावेळेस ते करतील का उदरनिर्वाहासाठी तुम्ही महाराष्ट्रात आले म्हणजे तुम्ही इथले मूळचे नाहीत, तर ते हा शब्द तिकडं वापरायचा नाही. दुसरा, सामान्य व्यक्ती कर्नाटकातले बोलीभाषा लिंगायत, आता तुम्ही इथं जे आहे ते कर्नाटकाचं तुम्हाला काही सांगता येणार नाही कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आता तुम्ही ओबीसी समाजाचे आहे तर महाराष्ट्रामध्ये 1967 पूर्वीपासून तुमचे वडील किंवा आजोबा किंवा तुम्ही
हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल का तुम्ही 1967 पूर्वी पासून इथं स्थायी आहे, तुमचं मूळ म्हणजे ऍड्रेस इथला आहे. आता तुम्ही जे म्हणजे तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये, आता तुम्ही सोलापूर तुम्ही इथं सांगताय, तर सोलापूरमध्ये तुम्ही 1967 पूर्वी पासून तुमचे तुम्ही तुमचे वडील तुमचे आजोबा हे राहत होते, हे तुम्हाला तिथं सिद्ध करावं लागेल. प्लस तुम्हाला कास्ट संदर्भात का तुम्ही महाराष्ट्रामध्ये 1967 पूर्वी तुम्ही आलेले आणि तुमची कास्ट अमुक अमुक होती हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. आणि हे जर तुम्ही सिद्ध करू शकले नाही तर तुमचा जो प्रकरण आहे कास्ट स्क्रुटनी कमिटी हे दक्षता पथकाला वर्ग करेल. पहिले तर तुमचं ऑब्जेक्शन ते रिजेक्ट करून टाकतील, परंतु जर असं झालं तर मग त्यांना दक्षता म्हणजे त्यांना समितीला मग एक हे द्या का बाबा आमच्याकडे एवढे एवढेच पुरावे आहेत आणि आमच्याकडे इतर पुरावे नाही आहेत, तरी आपण जे आहेत दक्षता पथक मार्फत आमची चौकशी करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्ही करू शकतात. बाकी हे बघा, कास्ट ही सिद्ध करायची जबाबदारी ही लाभार्थीवर आहे असं त्यांच्या गाईडलाईन मध्ये क्लिअर म्हटलंय. तर त्याच्यामुळे तुम्हाला तिथे तुमची जी कास्ट आणि तुम्ही महाराष्ट्रात राहत होते याबाबतचे पुरावे देण्याचं आणि सिद्ध करण्याचं काम तुमचं आहे. आणि समजा नाहीच तुमच्याकडे काही आहे तर मग शेवटचा पर्याय तो मग दक्षता पथक व्हिजिलन्स सेल. तर त्यावेळेस तुम्ही त्यांना समितीला रिक्वेस्ट करा का आमची जी आहे दक्षता पथकामार्फत चौकशी होऊन आम्हाला आमचे या जातीचे आहोत याबाबत आम्हाला न्याय द्यावा. तर ते समिती मग त्या अनुरूप ते दिशानिर्देश व्हिजिलन्स सेलला देतील. अमितेश नुमाळे कॉमेंट्स करता, एक महिन्यात कमिटी किती वेळेस बसते कास्ट व्हॅलिडिटीची? हे बघा, जनरली जे आहे एक महिन्यामध्ये एक मीटिंग त्यांना घ्यायची असते, परंतु जर त्यांचा वरती कामाचा वर्कलोड असला तर त्यावेळेस ते जे आहे कमिटी दोन मीटिंग पण म्हणजे ते घेऊ शकते असं काही हे नाहीये. आणि कधी कधी आता त्यांचं जे आहे ओव्हर टाईम करून पण ते म्हणजे कारण शैक्षणिक जे प्रकरण आहे ते जर जास्त झाले तर त्यावेळेस जी कास्ट कृपणी कमिटीचे मीटिंग जी आहे ती रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत पण होते, जेणेकरून ती प्रकरणं जी आहे निकाली काढण्याचा ते प्रयत्न करतात. सुषमा कॉमेंट्स करतात, सर कास्ट व्हॅलिडिटी नाही बनले तर काय होईल ते सांगा. हे बघा सुषमा, जर कास्ट आपली कास्ट व्हॅलिडिटी जर आपल्याला झाली नाही आणि आपण कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर अप्लाय करतो, आता आपण व्यावसायिक कास्ट व्हॅलिडिटीची गरज काय असते, फायदे काय असतात, तर आपल्याला त्या कॅटेगरीमधनं ऍडमिशन मिळते. म्हणजे आपले कमी मार्क्स वगैरे असले तरी आपल्याला म्हणजे आपण त्याच्यामध्ये पात्र असतो. तर पहिला फायदा हा आहे. आता समजा ओपनला जर समजा मार्काची अट असेल 60% आणि कास्ट कॅटेगरीमधले असेल तर त्यांना असते 60 ठिकाणी 50 म्हणजे असं असतो. तर त्यामुळे म्हणजे आपल्याला तो क्रायटेरिया तिथनं एक फायदा मिळतो. दुसरा फायदा आपल्याला असा मिळतो का आपल्याला जी फी भरावी लागते, जसा ओपनला जर 1,00,000 रुपये फी भरायची आहे आणि तिथं मग जे आहे तुमची जर कास्ट समजा ओबीसी असेल तर त्यावेळेस तुमची ट्युशन फी ही 50% तुम्हाला म्हणजे फ्रीशिप भेटते. एससी एसटी असाल, एससी एसटी विजे एनटी असाल तर त्यावेळेस ट्युशन फी ही 100% फ्री म्हणजे फ्रीशिपमध्ये जाते. म्हणजे फक्त तुम्हाला तिथं जे नॉमिनल चार्जेस आहेत ते तेवढेच भरायचे असतात. म्हणजे तुम्हाला तिथं पैशाचा पण तिथं बेनिफिट तिथं मिळतो. आणि तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर हेच फायदे तुम्ही ज्यावेळेस नोकरीसाठी आवेदन कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचे ते फायदे आहेत ते तुम्हाला तिथं मिळतील. तर हे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असणं हे गरजेचं आहे. आणि ओपनमधनं पण तुम्ही म्हणजे करू शकतात, परंतु तुम्हाला तेवढे जर तुमचे मार्क्स चांगले असले तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन पण मिळते. त्याचबरोबर तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तरी तुम्हाला ऍडमिशन मिळतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आता समजा तुम्ही एखादा ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नाही, अप्लाय केलेलं नाही, ओपनमधनं केलंय आणि तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले तर त्यावेळेस मग समिती तिथं म्हणजे ऑब्जेक्शन काढते का तुम्ही ग्रॅज्युएशनला घेतलेलं नाही पोस्ट ग्रॅज्युएशनला घेण्याचा. मग त्यावेळेस तुम्हाला ते ऍक्च्युली मिळतंय, परंतु तिथं आपल्याला जो समितीचा जो आपल्याला आलेला त्रुटी आहे ती कम्प्लाय करावी लागते. आणि दुसरी गोष्ट, नोकरीसाठी पण म्हणजे तुम्हाला हे व्हॅलिडिटी कामाला येते. तर या प्रकारे याचे फायदे आहेत. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.